हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या उरात वंदनीय तिचे पाय सत्व एकच दैव एकच मात्र एकच माझी माया माझी माया माझी माया माझी माया माझी मार्च 2020 रोजी सर्वप्रथम पंकजाला तिच्या घरी पाहायला गेलो होतो. तेव्हा मी जिन्यामधनं खाली उतरताना त्याने मला बघितलं आणि म्हणजे आमची पहिल्यांदा तेव्हा नजरानजर झाली. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं. ते हास्य खूपच ऑनेस्ट होतं आणि त्या क्षणी मला असं वाटलं की हीच मुलगी मला अर्धांगिनी म्हणून हवी आहे. आणि मलाही तो आवडला आणि त्यालाही मी आवडली आणि पुढच्या दिवशीच आमचं लग्न फिक्स झालं. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी पप्पा मम्मी, मी जरी आपलं घर सोडून जात असेल तरी मी माझ्याच घरी चालली आहे. जसा तुम्ही आजपर्यंत मला जीव लावला, काळजी घेतली, ऋषी माझी तशीच काळजी घेतो आणि यानंतरही घेईल. तसा ऋषीचा स्वभाव फार मनमिळाऊ आहे.
तो खूप शांत आहे, समजूतदार आहे, सर्वांची फार काळजी घेतो, घरच्यांची आणि माझी पण खूप काळजी घेतो. आय लव्ह यू ऋषी. तिच्यामध्ये एक असा गुण आहे की ती जास्त वेळ राग भरत नाही. जर कधी राग भरली तर लगेचच ती नॉर्मल होऊन जाते. पंकजा हॉनेस्ट आहे पण त्यासोबत खूप नॉटी आहे. जेवढी ती तिच्या घरी लाडात आणि प्रेमात वाढली तेवढंच मी तिला आयुष्यभर लाडात आणि प्रेमात ठेवेल. आय लव्ह यू पंकजा.
रंग दे तू मुझको तेरे रंग में ओ पिया और कोई रंग मुझ पे कभी लागे नहीं और कोई रंग डाले भी तो लागे नहीं ऐसे रंग दे तू मुझको तेरे रंग में ओ पिया ऐसे रंग दे तू मुझको तेरे रंग में ओ पिया और कोई रंग दिल भरो